सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मोटरसायकल चोरी होत असल्याचे लक्षात आलेले आहे. एलसीबीला या चोऱ्यांकडे अधिक लक्ष देण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते. या अनुसरून एलसीबीचे पीआय सावंत आणि त्यांच्या स्टाफनी एका आरोपीला अटक केली. या आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडून आम्ही आतापर्यंत 25 मोटरसायकली जप्त करू शकलो. याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या 11 म्हणजे शहरातील 3 आणि ग्रामीणच्या 8, या व्यतिरिक्त पुणे जिल्ह्यातले 6, उस्मानाबाद 3 आणि कर्नाटकच्या 5 अशा 25 मोटरसायकल आपल्याला ताब्यात मिळाल्या. परंतु तपासामध्ये असं लक्षात आलं की या आरोपींनी या व्यतिरिक्त आणखीन ठिकाणी सुद्धा भरपूर जास्ती चोऱ्या केलेल्या आहेत आणि तिथं हा आरोपी निष्पन्न झालेला आहे. तर ठाण्यामध्ये साधारण 28 गाड्या आणि कर्नाटकमध्ये विजापूर जिल्ह्यामध्ये 12 गाड्यांमध्ये हा आरोपी फरार असून या आरोपींकडून तिथे सुद्धा तो फरारी आहे. या व्यतिरिक्त मुंबईमध्ये सुद्धा 6 गुन्ह्यांमध्ये हा आरोपी फरार असल्याचे निष्पन्न आले. अनेक जणांना असं फसवून हा आरोपी आजपर्यंत परागंध होता, त्याला आता सोलापूर ग्रामीण पोलीस दलांनी अटक केलेली आहे आणि तो सध्या पोलीस कोठडीमध्ये. सर्वसाधारणपणे मोटरसायकलला चावी किंवा हँडल लॉक नसणाऱ्या ज्या गाड्या असतील या गाड्या चोरण्यामध्ये याची कसब होती. हँडल लॉक नसणारी गाडी बघणे, त्याला वायरच्या पद्धतीनं शॉर्ट करून ती गाडी ऑन करणे आणि मग चोरून घेऊन जाणे. नागरिकांना माझ्या 2 विनंती आहेत. एक तर आपल्या गाडीला हँडल लॉक करणं खूप गरजेचं आहे. दुसरं, गाडीला इतर सुद्धा काही लॉक लावता आले म्हणजे त्याला जरी चाकाला लॉक लावता आले तर त्याचाही फायदा होईल. आणि तिसरं, कुणीही कमी किमतीमध्ये तुम्हाला गाड्या जर देत असेल तर कृपया अशा गाड्या घेऊ नये. आरटीओकडून याची योग्य ते खात्री करावी, त्याची कागदपत्राची शहनिशा करावी आणि मगच सेकंड हँड कुठलीही गाडी विकत घ्यावी.